कारण मी जेव्हा हा प्रश्न तुम्हाला विचारतो आणि तो उत्तर सांगेल आणि पटून जाईल माझं उत्तर कसं खरं आणि पुढच्या वेळेस जर तुम्ही माझ्या लेक्चरला असले तरच तुम्ही माझं उत्तर देऊ शकाल. कारण मी शोध लावलेलं या गोष्टीला, मी स्वतः शोध लावून सांगितलेली आहे की ही गोष्ट आयुष्यात महत्वाची आहे आणि ती मी तुम्हाला सांगितल्यावरती तुम्हाला गॅरंटीने सांगतो. सांगा कोणती गोष्ट आहे ती आयुष्य खूप महत्वाची असते. हे बघा, आई वडील महत्वाचे असतात, कधी जन्मावर प्रयत्न, बायको महत्वाची असते पण ती उशीर आहे ते जेव्हा आले तुम्ही. हे बघा, तुम्हाला एक गोष्टीचं नाव सांगतो, एक गोष्ट सांगतो की ती तुमच्यासाठी पैशापेक्षा, संपत्तीपेक्षा, प्रमोशन पेक्षा खूप महत्वाची आहे. ती म्हणजे तुमचं हृदय. का? कारण तुमचं वय किती? 49. दादांचं वय 49 आहे. पण यांचं हृदय 49 वर्ष 6 महिन्यापासून काम करते. म्हटलं तुम्हाला, म्हणजे आपलं जेवढं आयुष्य आहे त्यापेक्षा जास्त वेळ हृदय आपलं काम करत. कोणासाठी? ते किती महत्वाचं असतं. आई सुद्धा इच्छेला जाऊ शकत नाही, आपल्या आधी आई वाढते. किती लोकांची आई येऊन जाय? 4-5 लोक आहे. मला भाग्यवान तुम्हाला सांगू, माझी आई मी 3.5 वर्ष असताना वाढलेली आहे. 3.5 वर्ष दुसरी आई आणली वडिलांनी, ती पण 24 वर्षी होते. अपघाती मृत्यू तिचा पण झाला. लक्षात, म्हणजे तात्पर्य का? आई सुद्धा आपल्याला आयुष्यभर टिकत नाही, पण हे हृदय आपल्या जन्माच्या आधी आपल्यासाठी काम करते. मला सांगा, या व्यक्तीला वाटत की पैसा खूप महत्वाचा आहे, तो काय करतो? पैशावर प्रेम करतो, पैसा जपून ठेवतो, पैसा सांभाळून ठेवतो, पैसा खर्च करत नाही. तसं तुम्हाला आज पटलं की तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुमचं हृदय. तर तुम्ही आजपासून त्या हृदयावर प्रेम करणार करणार की नाही? हृदयाला जपणार की नाही? त्या हृदयाला सांभाळणार की नाही? त्या हृदयाचं दुसरं हृदयाचं का? मग या हृदयाचे शत्रू कोण आहेत ते पाहिजे. हे शत्रू आहे. पण मानसशास्त्र आणि आरोग्य शास्त्र, दादा मानसशास्त्र यांनी तीन गोष्टी पाहिजे. शत्रू हृदय करतील, वैद्यकीय शास्त्र असं सांगत की हे तिन्ही गोष्टीपेक्षाही जास्त डेंजर तर काय असेल हृदयासाठी? राग, संताप, टेन्शन. आपण काय करतो? आपण तेच करतो दिवसभर. एक वेळा तुम्ही म्हणतो तुम्ही 10 रुपया मिळणार, पण जर तुम्ही टेन्शन सोडत असाल, राग चिंता सोडत असाल आणि त्यासाठी तुम्हाला 10 रुपयाची असेल तर 10 नक्की प्या. पण राग रात्री प्या, रात्री जेवण झालं की एवढीची 10 आणा, काका करून घ्या, झोपून राहा. आपण काय करतो? एवढीशी पितो आणि एवढं मोठा तमाशा. दारू स्वतःसाठी पिता तर लोकांसाठी पिता. दुनियाला दाखवण्यासाठी दारू पिऊ नका. तर आपला विषय करत आहे, हा
मला काय म्हणायचंय की दारू पेक्षाही वाईट काय असेल तर काय आणि ते तुम्ही घेऊ नये हा माझा आजच्या घटनेचा मुख्य हेतू आहे. हे बघा तुम्हाला सांगतो जगातल्या ऐकलं इथे बघा पाचवी लोक होते मॅडम पाचवी लोक इथे बघा की जगातला सर्वोत्कृष्ट वक्ता दादा जगातला सर्वोत्कृष्ट वक्ता एक नंबरचा वक्ता मी पहिल्या लाखामध्ये पण नाहीये मी पहिल्या लाखामध्ये पण नाहीये आणि तो एक नंबरचा वक्ता असेल तो जर तुमच्या समोर आला आणि तुम्हाला त्याने काही सांगितलं तुम्ही खूप काळ्या वाजवल्या तरी सुद्धा एक महिन्याने आपण ते सगळं ही सायकोलॉजी आहे. मला हे माहितीये मी तुम्हाला जीव तुम्ही सांगेल मी समजून सांगेल तुम्ही पंधरा आठ दिवसात विसरून जाणार आहात तुम्ही आठ दिवसात विसरून जाणार आहात पण मला समाधान काय आहे की तुम्ही 15-20 लोकांपैकी आता 4-5 लोक ऐकताय 4-5 लोक असं दाखवतात की मी ऐकतोय म्हणून 4-5 लोक हे ऐकतात असं पण दाखवत नाही बरोबर की नाही. हे माणसाचे प्रकार आहे तुमचा दोष नाहीये बाकी लोक सारखे नसतात त्याप्रमाणे सगळे प्रकारचे लोक असतात पण मला माहितीये की या तुमच्या 15-20 पैकी निदान 2 लोक असे आहेत की त्यांना माझे सगळे मुद्दे कमीत कमी 2 तरी आहेत ते मला माहिती मलाही माहिती पण तिथे लॉ एव्हरेज प्रमाणे 20 पैकी 2 लोक हे म्हणणं ऐकतात त्यांना फक्त त्याच्यावर विचार करतात पण 2 पैकी 1 मात्र अंमलबजावणी करतो. मला म्हणणं की 100 पैकी 1 जरी मी सांगितलेले विचार अंमलबजावणी केले माझं जीवन बंद झालं. मला काय करायचे लोकांना सुखी करायचे लोकांना आनंदी करायचे हे बघा हा आनंद आणि सुख तुमच्या मनामध्ये मला माहित आहे का कस्तुरी म्हणून त्या अन्नाच्या पोटामध्ये कस्तुरी असते त्यासाठी लोक हरण्याची शिकार करतात पण त्या हरणाला हे माहीत नसतं की आपल्या पोटामध्ये कस्तुरी आहे त्या कस्तुरीच्या वासाने बेभान होऊन हरी उड्या मारत तस तुम्ही आयुष्यभर सुख शोधता आनंद शोधता आणि याला विचारता आनंद कुठे आहे का सुख कुठे आहे का मला सुख कुठे मिळेल हे तुम्ही तपास करणार का पण हे सुख तुमच्या मनामध्ये दडलेलं आहे हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल त्या दिवशी तुम्ही कारण हे बघा मी कोण आहे मी काय करतो माझ्या घरात काय आहे बाहेरून किती पैसा आहे माझे किती मित्र आहे माझे किती शत्रू आहे मी कसा दिसतो मी बोला उंचाचा काळा मोठा आहे याच्यावर सुख अवलंबून नाही. सुख कस तुम्ही तुम्हाला एका वाक्यात सांगितलं मन चंग तुमच्या मनाला जर वाटलं की मी सुखी तुम्ही सुखी परमेश्वर पण तुम्हाला दुःखी करू शकत तुम्ही ठरव काहीही झालं तुम्ही पाहिजे मी सुखी घरातलं कुठे आजार पडू द्या ऍक्सिडेंट होऊ द्या मरू द्या काही नाही तुम्ही मागत नाहीये आपण म्हणाले तुम्ही काय करणार आहे लक्षात सगळं होऊ द्या वाईटात वाईट होऊ द्या तुमच्या सगळ्या सर्वस्वाची लाज रांगोळी होऊ द्या. तुम्हाला माहितीये अमिताभ बच्चन किती वेळा झिरो झाला 3 झिरो झाला होता 3 पुन्हा फिनिक्स पक्षासारखा उठून मोठा झाला. माझे मित्र म्हणतात धमकीने अमिताभ बच्चन सीए सारखा आहे हे माझं नाव आहे मला म्हटलं अरे असं नाही म्हणायचं मी अमिताभ बच्चन सारखा असं म्हणा ना अमिताभ बच्चन आहे कोणी तो मोठा आहे ना मी सुद्धा आयुष्यात 3 झिरो झालो होतो पण कधी हे मी दुःख मानलेलं नाही मी एकच म्हटलं की मी दुःखी आहे. कारण काय आपल्या शास्त्रामध्ये जर तुम्ही वाटलं असेल तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की मनुष्य कोणता सुखी असतो
एक टक्याज अवार्ड नम्र सुशील पतीची सेवा करणारी पत्नी असेल. आता अशी पत्नी सापडली चुकी वळता. आपण सिद्धसाधी पत्नी पाहतो पण आपण राम नसतो, आपण रावण असतो. पण आपल्याला सिद्ध पाहिजे. रामला सिद्ध मिळणार आहे का? आपण नवराने रावण असतो आणि पाहतो सिद्ध मिळेल का? नाही मिळणार. तुम्ही राम व्हा पण सिद्ध मिळेल. पण अशी पत्नी मिळत नाही. पहिलं सुख. दुसरं, जो पुत्र तुमचा आज्ञाधारक असेल, किती आज्ञाधारक की एक पुत्र असा होता की ज्याला त्याच्या वडिलाने सांगितलं की तलवार घे आणि तुझ्या आईचे मुंडू फेकून टा. त्याने तलवार घेतली आणि एका क्षणात मुंडू फेकून टा. त्याला म्हणतात आज्ञाधारित पुत्र. काय तो बरोबर मला माहिती नाही. काही ते विषय एवढाच आहे की बापाची आज्ञा पाळणारा पुत्र कसा असावा, एवढाच विषय. बाकी कोणा जाऊ नका. त्या व्यक्तीचं नाव आहे तुम्हाला भगवान परशुराम. ऐकायची नाही तुम्ही स्टोरी वेगळी सांगायची. तुम्हाला मुद्दा आपला एवढाच आहे की आज्ञाधारित पुत्र असावा. नाही तर पप्पा काय सांगते तुम्ही, आधी इथं दूर आहे, काही जेव्हा झाली आणि मी जाणार तुम्हाला नाही का? तुम्ही नेहमीच काय घेता, मला अटॅच करायचं आहे. त्या मी आता बघतोय, मोबाईल पाहतोय, टीव्ही पाहतोय. पोरं अशी सांगतात. अशी पोरं आहेत का आज्ञा झाली परशुरामासाठी? तिसरं, उत्तम आरोग्य. मी 67 वर्ष कंप्लीट, 68 वर्ष कंप्लीट आहे. उभा आहे तुमच्या समोर.